सकाळ माध्यम समूह पुरस्कृत बजाज अलियांस पुणे हाफ मॅरेथॉन आज पार पडली। आज सकाळी पुणेकरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियांस पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेला आज पहाटे 5 वाजता सुरुवात झाली। यासाठी हजारो पुणेकर धावपटू सज्ज झालेले पाहायला मिळाले। म्हाळुंके बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे 5:15 हाफ मॅरेथॉनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निशाण दाखवलं आणि 2 वर्षाच्या खंडानंतर तिसऱ्या स्पर्धेला जोशात प्रारंभ झाला। या स्पर्धेत केवळ भारतीय धावपटूंनीच बक्षिसं दिली जातात। यावेळी राष्ट्रीय विक्रमासाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं। ही स्पर्धा भारतीय धावपटूंसाठी व्यासपीठ आहे। त्याच धर्तीवर तंदुरुस्तीचा संदेश देणारा आणि त्यासाठी मोफत प्रशिक्षणाद्वारे सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणारं व्यासपीठ आहे। पोलीस कमिशनर कप असलेली ही एकमेव स्पर्धा असून त्यात सांघिक स्वरूपात पोलिसांचाही सहभाग असतो। याशिवाय कॉर्पोरेट कपल सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कॉर्पोरेट कपला सुद्धा प्रतिसाद मिळाला। स्पर्धेचा पहिला अध्याय 2018 मध्ये पार पडला। त्यानंतर 2019 दुसरी स्पर्धा झाली आणि कोरोनामुळे 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा ही तिसरी स्पर्धा पार पडली। ऑलरेडी केलं किंवा इंडिव्हिज्युअल व्यायाम, इंडिव्हिज्युअल धावणं, इंडिव्हिज्युअल चालणं, इंडिव्हिज्युअल योगा तसा वाढवला पाहिजे। सगळ्यांनी मिळून पुण्याचं हवेतलं प्रदूषण, फटाक्यांच्या माध्यमातून होणारं प्रदूषण याचाही नीट विचार केला पाहिजे। पळायला आणि मग हळूहळू मॅरेथॉनकडे लोक जात आहेत। मॅरेथॉनचं मुळातच उद्दिष्टच हे असतं की एक एक स्टेप पळत जा आणि कधीतरी तुम्ही तुमच्या गतीनं ती स्पर्धा पूर्ण करा। तर मला वाटतं की ते या निमित्तानं साध्य होताना दिसते आणि सकाळ आणि बजाज अलियन्स या दोघांच्याही माध्यमातून एक खूप मोठी स्पर्धा इथे यशस्वी होताना आपल्याला दिसते। पुण्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं पुणे म्हणजे काय, दुपारी 2 ते 4 झोपणारे, पण हीच मंडळी तसं तर राहिलं नाहीये। पुणे पहाटे 2 वाजल्यापासून स्टेडियमच्या बाहेर आहेत, त्यानंतर ते आत आले आणि नंतर फ्लॅग ऑफ झाल्यानंतर पहिली गेलेली आहे। 20 किलोमीटरवाले लोक गेलेले आणि आता बाकीचे जातील, त्यामुळे जे पार्टिसिपेट नाही होऊ शकत हरकत नाही, त्यांच्याही शहरात कधीतरी सकाळ मॅरेथॉन येणारच आहे, पण आताच चाललंय ते एकदम लाजवाब। बजाजची रेस आम्हाला दरवर्षी धावायला आवडते, म्हणजे आम्ही वेट करत असतो की कधी होणार आहे, बिकॉज त्याचं ऑर्गनायझेशन खूप चांगलं असतं। धावपटूंना सगळ्यांना व्यवस्थित नियोजन करतात आणि व्यवस्थित आता ब्रेकफास्ट म्हणा किंवा मेडल्स म्हणा खूप चांगले देतात।